महाराष्ट्र लाइव नव्या पिढीचं नव व्यासपीठ। चोपडा तालुक्यातल्या हातेड गावानजीक असलेल्या हॉटेल द्वारकाधीश इथं बाजूलाच असलेल्या पत्रीशेडमध्ये प्रतिबंधित बायोडिझेलचा अवैध साठा पकडण्यात चोपडा ग्रामीण पोलिसांना यश आलं। सरकारनं बायोडिझेल साठवणूक आणि विक्रीला बंदी घातली, मात्र तरीही काही लोक याची छुप्या पद्धतीनं विक्री करताना आढळून येत आहेत। असाच प्रकार चोपडा तालुक्यातल्या हॉटेल द्वारकाधीशच्या बाजूला असलेल्या पत्रीशेडमध्ये आढळून आला। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी या ठिकाणी छापा मारला। या ठिकाणी जवळपास 5,000 लिटर प्रतिबंधित बायोडिझेलचा अवैध साठा आढळून आला। या ठिकाणी वाहनात डिझेल भरण्याकरता वापरण्यात येणारी सर्व साधन सामग्री सुद्धा मिळून आली आहे। याविषयी पुरवठा विभागाला देखील कळवण्यात आले। त्या अनुषंगाने घटनास्थळी प्रभारी पुरवठा तपासणी अधिकारी देवेंद्र नेतकर तसंच पुरवठा निरीक्षक शिवराज पवार यांनी येत पंचांसमक्ष पंचनामा करून सदर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। या ठिकाणी हॉटेल मालक जाधव रामजी सिंधव हाच प्रतिबंधित बायोडिझेलची विक्री आणि साठवणूक करीत असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आढळून आलंय। मला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की द्वारकाधीश हॉटेलवर रात्री बायोडिझेल विक्रीसाठी आलेले आहे अशी माहिती मिळालेली। आज रोजी अशी माहिती मिळाल्याची खात्री झालेली आहे। पुरवठा अधिकारी दोन पंच असे घेऊन द्वारकाधीश हॉटेल इथे जाऊन द्वारकाधीश हॉटेलच्या बाजूला असलेल्या एक साध्या शेडमध्ये आत मोठी 5,000 लिटरची टाकी, त्याला एक मोटर पाईप कनेक्शन आणि बाहेर डिझेल द्यायचं मशीन मिनी पंपासारखं असं मिळून आलं। रात्रीचे 5,000 डिझेल आलं होतं ते तसंच होतं, त्याच्यामुळे कुठलीही विक्री झालेली नाही आपल्या तालुक्यात बायोडिझेलची। यांनी जेव्हा विक्रीसाठी रात्री आणलं आपण सगळी रेड केली आणि आरोपी सध्या अटक केलेला आहे। आपण एकूण कितीचा मुद्देमाल होता सर? एकूण मुद्देमाल 4,92,000चा, 4,500 बायोडिझेल, छोटं पंपचं मशीन पंपासारखं दिसणारं, मोटर पाईप आणि टाक्या असे जप्त केलेले आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, चोपडा विभागाचे DYSP ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे, सहायक फौजदार देवीदास ईशी, पोलीस कॉन्स्टेबल संजय येडे, राजू महाजन, लीलाधर भोई, सुनील कोळी आदींसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली। पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर हे करीत आहेत। आत्माराम पाटील, महाराष्ट्र लाईव्ह, चोपडा।